अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीकृष्णनगर येथे जागतिक दिव्यांग संघटना आणि भाजपा दिव्यांग सेलच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने गरजू दिव्यांग बंधू भगिनींना साड्या, ब्लँकेट तसेच स्वेटरचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बावसकर, नगरसेवक आतिश झालटे, दीपक तायडे, समाजसेवक राहुल रोयमुळे, जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर, उपाध्यक्ष गणेश साळुंबे, सचिव युवराज मगरे, शालिग्राम महाले, निलेश शिसोदे, मोहन सुरवाडे यांच्यासह आदी पदाधिकारी तसेच दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा हा दिवस हिमतीचा दिवस, ताकदीचा दिवस, विचारांच्या परिपक्वतेचा दिवस आणि हा जगावर मात करणारा दिवस असा हा आजचा आपला दिवस आहे। सरांनी बऱ्याच उदाहरणं सांगितलेत, अशफाकबाईंनी पण सांगितलं, परंतु गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी बघतोय आपल्या तालुक्यातले जेवढेही अपंग दिव्यांग बांधव आहेत अनेक योजना राबवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर जर कोणती संघटना असेल तर ती आपली संघटना आहे। म्हणजे खरोखर जिकरीने काम करायचं, कुठलीही अडचण आली की सगळ्यांनी संघटित व्हायचं, कुठल्याही गोष्टीला थारा न देता सरळ एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत, भाऊंपर्यंत, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत, विश्वनाथ भाऊ, त्यांची टीम, आमचा निलेश आणि सगळी लोक, मग त्यामध्ये गणेश साळुंके असेल, अलियान खान असेल, असे भरपूर लोक आहे। आमचा सगळी ही मंडळी, कोणाकोणाची नावे घ्या या ठिकाणी, अशी ही मंडळी सततचा संपर्क करून या ठिकाणी बऱ्याच योजना या ठिकाणी राबवून घेत असतात। आमच्या नगरपालिकेतूनही बऱ्याच प्रमाणात निधी या ठिकाणी जामनेर शहरातील अपंग दिव्यांग बांधवांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। काही लोकांचा राहिलाही असेल तर त्यांनीही अर्ज करावा, आमच्याशी संपर्क करावा, त्या ठिकाणी आमची सगळी टीम त्या ठिकाणी काम करते, त्यांचेही नावं आपण यामध्ये घेऊ आणि त्यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करू। नगरपालिकेच्या माध्यमातून या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सातताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण 6 दुकानं आपल्या दिव्यांग बांधवांकरता त्या ठिकाणी राखीव केलेली आहेत। ज्यांच्याकडे त्या पद्धतीची परिस्थिती असेल त्यांनी ते दुकानं राखीव झाले, दुकानांचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला या शहरामध्ये मोठा व्यापार या ठिकाणी करता येईल। सतत आपल्या पाठीशी उभे राहणारे अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे माननीय गिरीशभाऊ महाजन आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तयार ठेवतात आणि प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी सतत आपल्या पाठीशी उभे राहतात। आजच्याही या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक संघटनांनी आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी जुजुबी छोटीशी मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। त्यानामे माननीय ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडनं काही चादरी आणि साडी तथा काहीतरी मला वाटतं एक साधारण एक काहीतरी मोजकी रक्कम देऊन या ठिकाणी आपल्याला काही निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। त्यानंतर जननायक फाउंडेशनच्या आमच्या अशफाक पटेल हे सतत सामाजिक काम करत असतात, यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्या बांधवांकरता जे गरजू आहेत त्यांना स्वेटर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी हा हॉलही उपलब्ध करून दिलेला आहे। असं नाहीये माझ्या अलियार माझ्याकडे मागच्या वेळेस आला, प्रत्येक वेळेला आपल्या समाज बांधवांचे जे भी कार्यक्रम होतात त्यावेळेला आम्ही आमचं सगळे सामाजिक गृह आपल्यासाठी उपलब्ध करून देत असतो।
परंतु आजच्या या दिवशी असे अनेक लोक आपल्याला मदत करतील, परंतु मदत करत असताना आपण कोणाची सहानुभूती घेतो आणि सहानुभूतीने जीवन जगतो असं नाहीये आणि असं करायलाही नको। ज्या पद्धतीने भाऊ आपल्या पाठीशी उभे राहिले, या तालुक्यातील अनेक 200 ते 250 मोटरसायकली अपंग बांधवांना भाऊंनी या ठिकाणी दिले आणि त्यातले काही अनेक अपंग बांधव आज व्यापार करतायत। आमच्या गल्लीतला इथे शर्मा म्हणून एक पोरगा आहे, छोटासा मुलगा आहे, ज्याच्या आयुष्याची सुरुवात अशी नाजूक परिस्थितीमध्ये झाली। तिथं आलाय का मला माहित नाही, आलेला आहे शर्मा आतवरकर। स्वतःचा व्यापार तो त्या मोटरसायकलवरती करतो, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक अपंग व्यक्ती, आपण ज्याला म्हणतो की आपल्याला परमेश्वराने अपंग केले आपण काहीच करू शकत नाही, पण तसं नाही आहे। आपण स्वतःला कमी लेखू नका। एक नवीन युवक की ज्याची जीवनाची सुरुवात या ठिकाणी होते, त्याने एक चांगले पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट केली आणि आपल्यातलं एक सर्वांनी सुंदर उदाहरण देण्यासारखा शर्मा या ठिकाणी स्वतःचा व्यापार करतो, स्वतःची उपजीविका स्वतःच्या रोजंदारीवरती उभी करून स्वतःचा परिवार तो या ठिकाणी घडवतो आणि पुढेही घडवत राहील। अशी परिस्थिती असताना जर ते युवक जर स्वतः आपल्या अपंगावर मात करून आपलं वैभव वाढवत आहेत, तर आपल्यासारख्या अनेक लोक असे या ठिकाणी, माझे अनेक मित्र असे आहेत, शेती करतात, व्यापार करतात, आपल्या शहरात डोके डोळ्यांनी आंधळे आहेत, परंतु सुंदर असं नोकरी करतात। हे आपल्याला असं स्वतःला कमी लेखून चालणार नाही। आणि अनेक अशी गोष्टी आहेत, महिलाही खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छोटा मोठा व्यापार करतात, म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळं आहोत, इतरांपेक्षा आपण कमी आहोत असं नाहीये। तर असे अनेक लोक आहेत की ज्यांचं उदाहरण घेऊन आपण सहजतेने जीवन जगू शकतो। आमच्या सारख्याला ज्यांनी परमेश्वराने दोघी पाय दिलेले, डोकं दिलं, सगळं काही दिलेलं आहे, पण आम्हाला जगता येत नाही। पण तुमच्याकडे पाहून कधी कधी आम्हालाही यावा वाटतो की परमेश्वरा, या दिव्यांग बांधवांना जेवढी मानसिक आणि आत्मिक शक्ती तुम्ही त्यांना दिली तेवढी आम्हालाही दिली असती तर कदाचित आम्ही यांच्या बरोबर काम करू शकतो। अनेक असे लोक आहेत की सर्व काही असताना काहीच करत नाही, परंतु आपल्याकडे बघताना पॉझिटिव्ह एनर्जी येते, आपल्याकडे बघताना मला आनंद वाटतो। परमेश्वराला मी अनंत विनंती करतो की परमेश्वरा, यांचा आनंद द्विगुणित होऊ दे, यांना परमेश्वर शक्ती देऊ दे आणि जीवनात असं कधीही आठवणी देऊ नको की माझ्याकडे काहीतरी बघ कमी आहे म्हणून। सतत अशी शक्ती येऊ दे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो, नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आमच्या कार्यकर्त्यांच्या बांधवांना असेल, या ठिकाणी दीपक आहे, आतिश आहे, दीपकला तर तुम्ही सतत ओळखता, तुमचं थोडंसंही काही अडचण आली तर तुम्ही दीपकपर्यंत जातात, परंतु जे संस्कार भावनी आम्हाला या परिवाराला या ठिकाणी घातलेले आहेत, आम्ही सतत आपल्या कुठल्याही शासकीय कामामध्ये पाठीशी उभं राहू आणि कुठलेही काम असलं विश्वनाथ भाऊ तुम्ही सतत माझ्याकडे येतात, काही काम असलं तर आम्हाला तुम्ही आवर्जून सांगा, आमच्याकडनं होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू, जी योजना राबवण्याचा प्रयत्न करू, ज्या योजनेमध्ये काही कागदपत्र काही अपूर्ण असले आणि ते पूर्तता करण्यासाठी काही मदत अपेक्षित असली तेही आम्ही करू। या ठिकाणी सगळ्यांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की आम्हाला तुम्ही सांगा, आशफाक भाई असतील, आतिश भाऊ असेल, दीपक भाऊ असेल, आमचा निलेश असेल, तुमच्याकडे खूप मोठं माध्यम आहे त्या ठिकाणी निलेशच्या रूपाने, की तो सतत आपल्या बांधवांसाठी सतत काम करत असतो। विश्वनाथ भाऊ सारखं व्यक्तिमत्व आहे की तो सतत बारीक सारीक गोष्टींसाठी आपल्याशी भांडत असतो। काल परवा आपल्याला काहीतरी ऑफिससाठी जागा होती, मला तुम्हीच फोन केला होता का काय मला माहीत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आम्हाला कायदेशीर होकारही घालता येत नाही, परंतु आम्ही दुर्लक्षही जेवढं करू शकतो तुमच्या कामासाठी एवढा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देऊ शकतो। आणि आपण प्रत्येक कामामध्ये आम्ही आमच्या आपल्या पाठीशी राहू या ठिकाणी एवढं मी सांगून या आजच्या दिवसाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो। परमेश्वराला पुनश्च विनंती करतो की आपल्याला भरभरून मोठी शक्ती देव आणि आपल्याला बघून आम्हाला यावं वाटो अशी जीवन तुम्हाला भोगू द्यावं। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।